नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवाळीनंतर आपण बऱ्याचशा दिवसांनंतर भेटतो आहे तुम्ही जशी एन्जॉय केली तशीच आम्हीसुद्धा केलेली आहे तुम्ही जर अभ्यास केला असेल तर आम्ही पण तो केलेलाच आहे आणि तुमच्यासाठी खूप क्वालिटी लेक्चर्स आता इथून पुढं तुमच्यापर्यंत येत राहतील आजच्या लेक्चरमध्ये आपण दैनिक मराठीचा बेचाळीसावा भाग बघतोय आणि या लेक्चरमध्ये खूप क्वालिटी अशा न्यूज घेतलेल्या आहेत सहा नोव्हेंबरपासून ते अगदी दहा नोव्हेंबरपर्यंत ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या हे आपण इथं इन डिटेलमध्ये बघू तुम्हाला माझ्या आवाजामध्ये थोडासा फरक वाटत असणार आहे दिवाळीमध्ये बऱ्याचसा फराळामुळं हा आवाज असा झालेला आहे आणि आय होप की तो लवकर बरा होईल आणि तुमच्यापर्यंत खूप चांगल्या क्वालिटीमध्ये लेक्चर्स घेऊन येईल आजच्या लेक्चरमध्ये आपण सहा नोव्हेंबरपासून जे दहा नोव्हेंबरपर्यंत ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या या इन डिटेलमध्ये बघणार आहोत लेक्चर थोडंसं मोठं होऊ शकतं कारण आपण पी आय बी द हिंदू आणि त्यासोबतच लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी येतात त्या आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करतो आहे तर म्हणून लेक्चर थोडंसं लेंदी म्हणू शकता ठीक आहे आणि दिवाळीमध्ये तुम्हाला जो होमवर्क करण्यासाठी दिला होता तो तुम्ही कम्प्लीट केला असणार आहे किंवा त्यावरती ॲटलीस्ट काम करत असाल अशीच एक अपेक्षा जर तुम्हाला होमवर्कबद्दल काही माहिती नसेल तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही बघा त्यामधून होमवर्कचे क्वेश्चन्स कसे आहेत ते कसे सॉल्व करायचे ते आमच्यापर्यंत चेकिंगला कसे पाठवायचे याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ठीक आहे आणि होमवर्क हा सिरियसली कराच त्यातूनच तुम्हाला अभ्यासासाठी खूप क्वालिटी अशी इन्फॉर्मेशन मिळणार आहे जी तुम्हाला लास्ट रिडिंगसाठी कामी पडेल ठीक आहे तर अशा या थोड्याशा बसलेल्या आवाजातून आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू पहिली न्यूज ही खूप इंटरेस्टिंग खूप महत्त्वाची अशी न्यूज आहे एक्झाममध्ये त्यावरती क्वेश्चन बनू शकतो अशा प्रकारची ही न्यूज आहे कारण प्रत्येक न्यूजपेपरमध्ये याला खूप मोठ्या पद्धतीने प्रोजेक्ट करण्यात आलं होतं हायलाईट करण्यात आलं होतं लोकसत्तामध्ये अशा पद्धतीने दिलं होतं की अणवस्त्र धमक्यांना चोख उत्तर म्हणजे आपल्याला ज्या आपल्या शेजारच्यांकडून काही न्यूक्लिअर वॉर रिलेटेड काही ज्या धमक्या दिल्या जातात तर त्याला आता आपण चोख उत्तर देऊ शकतो असे उद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले होते तर हे कशाच्या दरम्यान तर अरिहंत नावाची आपली एक पाणबुडी आहे आणि ही पाणबुडी याची जी कॅपॅसिटी आहे किंवा या कि पाणबुडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पाणबुडी अणुपानबुडी आहे म्हणजे ती एक न्यूक्लिअर वेपन डागू शकणारी एक पाणबुडी आहे याचा विकास भारताने केला आणि भारतातली ही अशी पहिली अणुशक्तीवर चालणारी आणि सोबतच अणुवस्त्र डागू शकणारी एक पाणबुडी आहे ठीक आहे तर म्हणून ही न्यूज आपल्यासाठी खूप महत्वाची आहे याचा उल्लेख स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रायोरिटीने केलेला आहे त्यामुळे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे आपल्याला विचारतील की खालीलपैकी कोणती पाणबुडी ही भारतात विकसित करण्यात आली ज्याद्वारे आपण अणुवस्त्र रागू शकतो तर नावं थोडीशी जवळजवळची दिली म्हणजे थोडीशी कन्फ्युजिंग दिली की तुम्हाला थोडं आपल्याला समजणार नाही की नेमकं त्या पाणबुडीचं नाव काय होतं तर अरिहंत हे नाव तुम्ही लक्षातच ठेवा आय एन एस अरिहंत आता याला नुकतंच इंडियन नेव्हीमध्ये कमिशन करण्यात आलेलं आहे आता याबद्दल जर विशेष सांगायचं झालं आपली ही जी आय एन एस अरियंत जे एक न्यूक्लिअर सबमरीन आहे ना तर याच्या डेव्हलपमेंटसाठी एक प्रोग्रॅम आहे दॅट इज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वेसस आय टी व्ही तर या प्रोग्रॅमच्या अंतर्गत या कार्यक्रमाच्या अंतर्गत या आपल्या आय एन एस अरियंत न्यूक्लियर सबमरीनचा विकास करण्यात आला ही सबमरीन पाण्याखाली कितीही महिने राहू शकते आणि पाण्याखालूनच त्याच्यावरती असलेल्या मिसाईल्सचा वापर करून ती न्यूक्लियर वेपन डागू शकते त्यावरती जी एक मिसाईल सिस्टीम आहे त्याचं नाव आहे सागरिका के फिफ्टीन तर या मिसाईल टेक्नॉलॉजीचा वापर करून पाण्याखालूनच जवळपास सातशे किलोमीटर अंतरापर्यंत ती अणुवस्त्राचा मारू करू शकते ठीक आहे भारत सध्या के फाय आणि के फोर या मिसाईल सिस्टीमवरती काम करतोय ह्या मिसाईल सिस्टीम सुद्धा सबमरीनवरती फिट करू शकता येतील किंवा सबमरीनवरतून मारा करू शकता येतील आणि याची ये रेंज ही अराऊंड साडेतीन हजार किलोमीटर ते पाच हजार किलोमीटर इथपर्यंत असणार आहे ठीक आहे आय एन एस अरिहंत या आपल्या न्यूक्लिअर सबमरीनमुळे तिन्ही दलांमध्ये न्यूक्लिअर वेपन्स युक्त झालेल्या आहेत म्हणजे आपण तिन्ही दलांचा वापर करून न्यूक्लिअरचा मारा करू शकतो जसं की मिराज दोन हजार या विमानाच्या माध्यमातून आपण हवेतून न्यूक्लिअरचा मारा करू शकतो सोबतच अग्निक क्षेपणास्त्राचा वापर करून आपण जमिनीवरतून सुद्धा अण्वस्त्र डागू शकतो आणि आता पाण्यातून सुद्धा आपण या अरिहनचा वापर करून आय एन एस अरिहनचा वापर करून अण्वस्त्र डागू शकतो याला इंग्लिशमध्ये न्यूक्लिअर ट्राईड असं म्हटलं जातं न्यूक्लिअर ट्राईड म्हणजे तिन्ही क्षेत्रामध्ये आपण न्यूक्लिअर वेपन्सचा वापर करू शकतो ठीक आहे आणि असा भारत हा सहावा देश बनलाय की ज्या देशाकडं न्यूक्लिअर ट्राईड म्हणजे तिन्ही दलामध्ये न्यूक्लिअर वेपनचा किंवा न्यूक्लिअर्सचा मारा करू शकतील असे वेपन्स आहेत ठीक आहे याआधी अमेरिका रशिया ब्रिटन फ्रान्स आणि चीन या देशांनी सुद्धा अशा पाणबुड्या विकसित केल्यात भारत आता औष्णिक पाणबुडी विकस करणारा सहावा देश आहे ठीक आहे तर ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा एक्झाममध्ये आपल्याला यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो ओके भारताच्या आपल्या नेव्हीबद्दल जर सांगायचं झालं तर सध्याचे आपले जे नॅव्हल स्टाफचे चीफ आहेत ते म्हणजे ॲडमिरल सुनील लांबबा ठीक आहे पुढची न्यूज आता आपण बघू ही न्यूज पटनाजवळच्या किंवा पटनामधल्याच एका मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलशी संबंधित आहे आता हे जे मेडिकल कॉलेज असणार आहे किंवा हॉस्पिटल जे आहे हे जगातलं लार्जेस्ट बेड असलेलं हॉस्पिटल ठरणार आहे कारण बिहार गव्हर्मेंटने बिहारचे मुख्यमंत्री ते म्हणजे नितीश कुमार यांनी या, या पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल म्हणजेच पी एम सी एच याला जगातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे जगातलं हे लार्जेस्ट बेड कॅपॅसिटी असलेलं म्हणजे पाच हजार चारशे बासष्ट बेड्स असलेलं जगातलं हे सगळ्यात मोठं हॉस्पिटल असणार आहे ठीक आहे म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये बेड्सची कॅपॅसिटी ही सगळ्यात जास्त आहे म्हणजे तिथं ॲट अ टाइम अराउंड पाच हजार चारशे बासष्ट पेशंटवरती पेशंट्सवरती उपचार केला जाऊ शकतो किंवा त्यांच्यासाठी बेड्स अवेलेबल असतील तर असं हे जगातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल असणार आहे या प्रोजेक्टसाठीचा लागणारा जो खर्च आहे तो आहे पाच हजार पाचशे चाळीस कोटी हा खर्च बिहार राज्य शासनामार्फत केला जाईल बिहारचे मुख्यमंत्री ते म्हणजे नितीश कुमार बिहारचे गव्हर्नर ते म्हणजे लालजी टंडन त्यानंतर बिहारमध्ये बरेचसे नॅशनल पार्क्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं पंत वाईल्ड लाईफ किंवा त्याला राजगीर वाईल्ड लाईफ असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यानंतर वाल्मिकी टायगर रिझर्व ठीक आहे तर ही दोन तरी तुम्हाला अटलिस्ट माहितीच पाहिजेत की कोणते कोणते नॅशनल पार्क्स आहेत तिथे एक उदयपूर नावाचे सुद्धा वाईल्ड सेंचुरी आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की उदयपूर ही सिटी राजस्थानमध्ये आहे तर आपल्याला उदयपूर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कुठं आहे असं जर विचारलं तर आन्सर मे बी राजस्थान देतील पण उदयपूर वाईल्ड लाईफ ही बिहार या राज्यामध्ये आहे बिहारमध्ये नुकतंच डॉल्फिनसाठी सुद्धा एक रिझर्व बनवण्यात आलेलं आहे तिथं कैमूर वाईल्ड लाईफ सँक्च्युरीसुद्धा आहे ठीक आहे तर ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा सोबतच जगातलं सगळ्यात मोठं सगळ्यात बेडची कॅपॅसिटी सगळ्यात जास्त असलेलं हॉस्पिटल कोणतं तर ते म्हणजे पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ठीक आहे पुढची न्यूज आता आपण बघू ही न्यूज खूप इंटरेस्टिंग अशी न्यूज आहे आपल्याला एक्झाममध्ये एखादा क्वेश्चन यावरती बनू शकतो असा आपल्याला क्वेश्चन विचारतील की आशियातली अशी एकमेव चित्रपट कोणता किंवा आशियातला असा एकमेव चित्रपट कोणता जो तेराव्या रोम फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला तर तो चित्रपट आहे मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर याच्यावरती एक्झाममध्ये एखादा क्वेश्चन बनेल कारण याची थीम खूप छान होती या मूव्हीसाठी जे थीम होती किंवा जो इश्यू होता तो म्हणजे ओपन डिफिकेशन म्हणजे हगनदारी मुक्त करणे तर या रिलेटेड या टॉपिकवरती आधारित हा मूवी होता याच्यासाठी मुंबईमधल्याच अशा एका झोपडपट्टीमध्ये राहणारे चार पाच मुलांवरती आधारित हा मूवी आहे यामध्ये एक मुलगा त्याच्या आईसाठी कशा पद्धतीने टॉयलेट बांधण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी अवेअरनेस तयार करतो या थीमवरती आधारित असलेली ही मूवी जी की राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी डायरेक्ट केलेली आहे आणि एक्झाममध्ये आपल्याला हा क्वेश्चन असा बनू शकतो की तेराव्या रोम फिल्म फेस्टिवलमध्ये अख्ख्या आशिया खंडातून एकमेवच मूवी दाखवण्यात आली आणि ती म्हणजे मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर तर हे विधान योग्य आहे की अयोग्य तर अख्ख्या आशिया खंडातून एकमेवच मूवी सिलेक्ट झाली होती या रोम फिल्म फेस्टिवलसाठी आणि ती म्हणजे मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर ठीक आहे तर ही सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवा एक्झाममध्ये आपल्याला एखादा मार्ग आरामात मिळून जाईल ओके पुढची न्यूज आता आपण बघू ही न्यूजसुद्धा अतिशय महत्त्वाची पी आय बीवरती आलेली ही न्यूज आहे यामध्ये बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या प्रोग्रॅमशी संबंधित असलेली ही न्यूज आता हा प्रोग्रॅम मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स करून राबवण्यात येतो आता या प्रोग्रॅमच्या अंतर्गत आपल्या देशामधल्या अशा गावांचा किंवा जिल्ह्यांचा विकास केला जातो जी गावं किंवा जे जिल्हे हे इतर देशांसोबत बॉर्डर शेअर करतात किंवा ज्या गावाची बॉर्डर ही इतर दुसऱ्या देशासोबत शेअर केली जाते तर अशा या बॉर्डर एरियामध्ये असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा आपल्या मिनिस्ट्री of ऑफ होम अफेअर्सकडून राबवण्यात येतो ज्याचे सध्याचे मिनिस्टर आहेत ते म्हणजे राजनाथ सिंग ठीक आहे आता यासाठी रिसन्टलीच गव्हर्नमेंटकडून आणखीन थोडासा फंड हा या बी ए डी पी मध्ये ऍड करण्यात आला बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये एकूण आतापर्यंत या प्रोग्रॅमसाठी या वर्षामध्ये सहाशे सदोतीस कोटी रुपये हे खर्च करण्यात आलेत आणि त्यापैकी एक नुकतीच एक अमाऊंट म्हणजेच एकशे तेरा कोटी हे रिसेंटलीच केंद्र सरकारकडून रिलीज करण्यात आले एकूण वेगवेगळ्या सहा राज्यांमधल्या बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी ठीक आहे हा प्रोग्रॅम किंवा हा जो फंड आहे एकशे तेरा कोटींचा हा आसाम नागालँड सिक्कीम गुजरात राजस्थान आणि उत्तराखंड तर या राज्यांमधली अशी जी गावं आहेत जे इतर देशांसोबत त्यांची बॉर्डर शेअर करतात तशा गावांचा विकास करण्यासाठी तिथं योग्य त्या सुविधा देण्यासाठी हा फंड अलॉकेट केला जाईल ठीक आहे कोणते कोणते राज्य तर आसाम नागालँड सिक्कीम गुजरात राजस्थान आणि उत्तराखंड ठीक आहे आता तुम्हाला थोडंसं होमवर्क आहे या क्वेश्चनमधून तो म्हणजे आपल्या देशाचे जेवढे काही बॉर्डर शेअर करणारे राज्य आहेत ठीक आहे तर त्या राज्यांची बॉर्डर कोणत्या कोणत्या देशांसोबत शेअर केली जाते याचा एक चार्ट बनवा असे बरेचसे राज्य आहेत की जे एकाच देशासोबत त्यांची बॉर्डर शेअर करतात त्यांचासुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे हायलाईट करून त्या गोष्टी माहिती पाहिजेत ठीक आहे तर अशी तुम्ही राज्यांची नावं लिस्ट आउट करा जी राज्य इतर देशांसोबत त्यांची बॉर्डर शेअर करतात जसं की राजस्थान गुजरात त्यानंतर सिक्कीम नागालँड आसाम ठीक आहे तर अशी जी काही राज्य आहेत जे इतर देशांसोबत त्यांची बॉर्डर शेअर करतात त्याचं एक इक्का पानावरती चार्ट बनवा ठीक आहे पुढची न्यूज आता आपण बघू ही न्यूज आपल्या लोकसत्तामध्ये आली होती आणि बऱ्याचशे चर्चेमध्ये सुद्धा होती कारण उत्तर प्रदेशमध्ये सध्या नावं बदलण्याचा ट्रेंड सुरू आहे रिसेंटली आपण एकदा बघितलं होतं की एका ठिकाणाचं नाव हे आता प्रयागराज करण्यात आलं म्हणजे अलाहाबादचं नाव आता चेंज करून प्रयागराज तिथं नाव करण्यात आलं किंवा त्याला नाव बदलण्यात आलं तसंच फैजाबादचं सुद्धा नाव चेंज झालेलं आहे आणि फैजाबादचं नाव आता अयोध्या असं करण्यात आलं ठीक आहे कारण फैजाबाद या ठिकाणी किंवा त्या भूमीवरती श्रीरामांचा जन्म झाला तर म्हणून आता त्या ठिकाणाला नाव अयोध्या ना ना असं देण्यात आलं ठीक आहे तिथलचे जे काही एक हॉस्पिटल आहे त्याचंसुद्धा सुद्धा नाव बदलण्यात आलं त्याचं नाव आता दशरथ रुग्णालय असं केलेलं आहे आणि अयोध्यामधल्या विमानतळाला सुद्धा नाव हे ना श्रीराम विमानतळ असं देतील ठीक आहे तर या काही नावांशी संबंध असलेल्या न्यूज आहेत महत्त्वाच्या आहेत आपण एकदा बघितलं होतं की लखनौमधलं एक क्रिकेट स्टेडियम आहे ज्याला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं तर एक्झाममध्ये या नावांबद्दल किंवा हे जी जुनी नावं होती आणि ते नवीन कोणती यावरती एखादा क्वेश्चन येईल किंवा मॅच दी मध्ये सुद्धा असा क्वेश्चन येऊ शकतो की आधीचं नाव असं असं होतं आणि आता नाव त्याचं बदललं ठीक आहे तर लखनौमधलं क्रिकेट स्टेडियम ज्याचं नाव आता प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी असं नाव ठेवण्यात आलेलं आहे त्यावरती एकमेव टेस्ट मॅच झाली आणि ती म्हणजे भारत आणि वेस्ट इंडीज ठीक आहे आणि त्याच सामन्याच्या जस्ट आदल्या रात्रीच हे नाव बदलण्यात आलं होतं आणि ते नाव प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी किंवा भारतरत्न प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम असं देण्यात आलं ज्याची कॅपॅसिटी अराउंड फिफ्टी थाउजंड क्राऊड बसू शकतं एवढी त्या स्टेडियमची कॅपॅसिटी आहे आणि जे इतर नावं बदलण्यात आली म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणांची जसं की फैजाबादचं अयोध्या हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते म्हणजे योगी आदित्यनाथ तिथलचे गव्हर्नर ते म्हणजे राम नाईक उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळे नॅशनल पार्क्स आहेत तुम्हाला मी आधी पण सांगितलंय की तिथलचं दुधवा नॅशनल पार्क नाव हे नाव तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर सांदी बर्ड सँच्युरी हे पण तुम्ही ऍड करा एक्झाम मध्ये आपल्याला यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे या न्यूजमध्ये आपल्या महाराष्ट्राबद्दलचं थोडंसं इथं मेन्शन करण्यात आलं की महाराष्ट्राचा स्पर्श आता दिवाळीच्या निमित्ताने तिथं दिवे लावण्याचा एक विक्रम झालेला आहे श शरयू नदीच्या किनाऱ्यावरती जवळपास तीन लाख दिवे ॲट अ टाइम लावण्यात आले होते आणि हा एक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा झालेला आहे की गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही नोंद करण्यात आली की एका दिवसामध्ये ॲट अ टाइम तीन लाख दिवे हे तिथे दाव लावण्यात आले आणि हा जो विक्रम होता हा आपल्या या दिवाळी सणानिमित्त तिथं दिवाळी साजरा करण्यासाठी म्हणून एका कार्यक्रमादरम्यान करण्यात आला याच कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा स्पर्श झाला असं इथं लिहिलेलं आहे महाराष्ट्रातील कलाकारांनी भगवान रामांचा तीस फुटाचा तर हनुमानांचा पंचवीस फुटांचा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा एक पुतळा बनवला होता या दीपोत्सवाच्या ठिकाणी ठीक आहे तर आपल्याला एक्झामसाठी आपल्या महाराष्ट्राबद्दलचं नाहीत विचारणार पण एखादी मल्टीलॅनर क्वेश्चनमध्ये किंवा एखादी लाईन अशी दिली तर आपल्याला थोडंसं तरी आयडिया असावी त्यासाठी मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन सांगतो ठीक आहे पुढची न्यूज आता आपण बघू ही न्यूज एका रिपोर्टशी संबंधित आहे एक रँकिंग नुकतंच प्रकाशित झालं त्यानुसार मोस्ट इंडियाज मोस्ट कंजेस्टेड सिटी हे एक रँकिंग प्रकाशित करण्यात आले कंजेस्टेड म्हणजे काय की खूप असं गजबजलेलं ठिकाण तर त्यामध्ये बेंगलोर हे शहर भारतातलं सगळ्यात कंजेस्टेड सिटी म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे बेंगलोर त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो मुंबईचा तिसरा आहे दिल्लीचा चौथा चेन्नई पाचवा कोलकाता सहावा हैदराबाद सातवा पुणे ठीक आहे आठवा आहे जयपूर नववा आहे कोयम्बतूर आणि दहावा आहे अहमदाबाद तर ही पहिली दहा नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रातली थी दोन ठिकाणं आहेत एक म्हणजे मुंबई जे की दुसऱ्या क्रमांका क्रमांका क्रमांकाला आहे आणि दुसरं म्हणजे पुणे जे की सातव्या क्रमांकावरती आहे पहिला क्रमांक एक्झाममध्ये आपल्याला शोर शॉर्ट विचारतातच पण सोबत महाराष्ट्रामधले दोन शहरं असल्यामुळं महाराष्ट्रातल्या शहरांचं रँकिंगसुद्धा लक्षात ठेवा हा जो रिपोर्ट होता हा नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च या माध्यमातून काढण्यात आलं ज्याचं हेड ऑफिस यू एस एमध्ये आहे युएसएमधली ही एक ऑर्गनायझेशन ज्यांनी हे इंडियाज मोस्ट कंजेस्टेड uh, सिटी हे जे रँकिंग काढले याच्यासाठी जे एक रिसर्च पेपर होते त्याचं नाव होतं मोबिलिटी अँड कंजेशन इन अर्बन इंडिया हा जो सर्वे होता सर्वे हा त्यांनी पूर्णपणे जिओ मॅपच्या माध्यमातून केला आणि या सर्वेतून त्यांना असं आढळलं की भारतातलं जे सगळ्यात कंजेस्टेड शहर आहे ते म्हणजे बेंगलोर ठीक आहे तर आपल्या एक्झामसाठी हा क्वेश्चन बनू शकतो आणि सोबतच हे रिपोर्ट जे होते हे किंवा हा जो रँकिंग आहे कुणी बनवला तर एन बी ई आर म्हणजेच नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च ज्याचं हेड ऑफिस अमेरिकेमध्ये आहे भारतातल्या एकूण एकशे चोपन्न शहरांचा सर्वे करण्यात आला आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक हा कंजेस्टेड सिटीमध्ये बेंगलोर या शहराचा लागतो ठीक आहे पुढची न्यूज आता आपण बघू हे न्यूज आपल्या देशामधल्या पंचवीसाव्या उच्च न्यायालयाशी संबंधित असलेली न्यूज आहे देशामध्ये पंचवीसावं उच्च न्यायालय म्हणजे पंचवीसावं हायकोर्ट हे नुकतंच स्थापन केलं जाईल आणि ते एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून कार्यामध्ये येईल आता हे जे पंचवीसावं उच्च न्यायालय आहे हे आंध्र प्रदेश राज्यासाठी असणार आहे सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये संयुक्त एक हायकोर्ट आहे जे म्हणजे हैदराबाद हायकोर्ट जे हैदराबाद ठिकाणीचे आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांसाठी कॉमन असा हायकोर्ट आहे पण आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन वेगवेगळी राज्य असल्यामुळं आंध्र प्रदेश या राज्यासाठी एक नवीन हायकोर्टची डिमांड होती आणि जे हायकोर्ट अमरावती या ठिकाणी असणार जे की आंध्र प्रदेशची भविष्यामधली राजधानी आहे आणि सध्याचं जे ते हायकोर्ट आहे म्हणजे हैदराबाद हायकोर्ट हे तेलंगणा या राज्यासाठी असणार आहे म्हणजे आता जे दोन वेगवेगळे हायकोर्ट्स होतील हे एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून होतील म्हणजेच दोन्ही राज्यांसाठी सेपरेट हायकोर्ट आणि हे पंचवीसावं हायकोर्ट असणार आहे जे की आंध्र प्रदेश या राज्यासाठी असेल ठीक आहे तर कोणत्या राज्यासाठी होणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे तर आंध्र प्रदेश या राज्यासाठी तेलंगणा या राज्यासाठी ऑलरेडी आहे जे की हैदराबाद हायकोर्ट तर थोडंसं कन्फ्यूज होऊ नका तेलंगणासाठी ऑलरेडी आहे जे की हैदराबाद हायकोर्ट ते, है हाई ते सुद्धा सेपरेटली कार्यान्वित होईल दोन हजार एकोणीसपासून पण आंध्र प्रदेश राज्यासाठी सेपरेटच हायकोर्ट असणार आहे जे की एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून अमरावती आंध्र प्रदेशच्या राजधानी या ठिकाणी स्थापन केलं जाईल ठीक आहे पुढची न्यूज आता आपण बघू ही न्यूज एका परिषदेशी संबंधित आहे जगातली जागतिक इंटरनेट परिषद ही पाचवी परिषद चायनामध्ये नुकतीच आयोजित करण्यात आली होती सात नोव्हेंबर पासून ते नऊ नोव्हेंबर पर्यंत तीन दिवसाची अशी ही फिफ्थ वर्ल्ड इंटरनेट कॉन्फरन्स होती जी की चायनामध्ये वुझॅन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ठीक आहे आता ही जी एक इंटरनेट परिषद होती किंवा इंटरनेट कॉन्फरन्स होती तर यामध्ये बऱ्याचशा देशांनी सहभाग नोंदवला होता भारताने सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला होता या कॉन्फरन्समध्ये ना एकूण जगातले आत्तापर्यंतचे टॉप पंधरा असे लेटेस्ट सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल अचीवमेंट्स दाखवण्यात आल्या जे की ग्लोबल इंटरनेट इंडस्ट्रीशी संबंधित आहेत म्हणजे जे सध्या आत्ता जगामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी त्याचा वापर होत नाही आहे अशा सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल अचिवमेंट ज्या झाल्यात तर त्या तिथं दाखवण्यात आल्या ठीक आहे तर हे एक त्याचं मुख्य अट्रॅक्शन होतं एक्झाममध्ये आपल्याला असा क्वेश्चन नाही येणार पण सरळ सरळ असं विचारतील की जागतिक इंटरनेट परिषद एखाद्यापैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर ती म्हणजे चायनामध्ये चायनामध्ये सुद्धा उजहेण्या ह्या ठिकाणी ठीक आहे आता इथून पुढच्या आपण काही व्यक्तींशी संबंधित असलेल्या न्यूज बघूयात व्यक्तींशी संबंधित असलेल्या न्यूज ह्या डायरेक्टली आपल्या एक्झाममध्ये येतात त्या व्यक्तींशी संबंधित तुम्हाला माहिती असलीच पाहिजे तर पहिल्या ज्या व्यक्ती आहेत त्या म्हणजे नम्रता बीजी आहुजा तर यांना नुकताच एक अवॉर्ड मिळाला एक पुरस्कार मिळाला आय पी आय इंडिया अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम टू थाउजंड एटीन हा पुरस्कार नम्रता बी जी आहुजा यांना देण्यात आला जे का वीकली मॅगझिनसाठी काम करतात त्यांनी नागालँडमध्ये अंडर कॅम्प्समध्ये भरपूर असं काम केलेलं आहे म्हणजे नागालँडमध्ये जे कॅम्प्स असायचे तर तिथं त्यांनी भरपूर असं स्टोरीज कव्हर केल्यात आणि त्यांच्या या कार्यामुळे त्यांना दोन हजार अठराचा इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूटचा इंडिया अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम हा दोन हजार अठराचा पुरस्कार त्यांना मिळाला या पुरस्कारामध्ये दोन लाख रुपयांचं कॅश प्राईज दिलं जातं एक ट्रॉफी दिली जाते सर्टिफिकेशन मिळतं हा पुरस्कार आपल्या आधीचे फॉर्म अटॉर्नी जनरल जे की सॉली सॉराबजी यांच्या हस्ते ह्यांना हा पुरस्कार मिळाला एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण हा पुरस्कार आपल्या देशाचे फॉर्म अटॉर्नी जनरलच्या माध्यमातून देण्यात आला म्हणूनच या अवॉर्डची व्हॅल्यू खूप जास्त आहे आणि एक्झाममध्ये सुद्धा एखाद्या याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे आय पी आयबद्दल बद्दल सांगायचं झालं आय पी आय म्हणजे काय तर इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट यांचं एक ऑफिस इंडियामध्ये सुद्धा आहे म्हणजेच आय पी आय इंडियाच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात आला आपल्या आय पी आय इंडिया इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा जो पुरस्कार देण्यात येतो हा सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार तीनमध्ये देण्यात आला होता दोन हजार तीनपासून ते आता दोन हजार अठरापर्यंत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे या वर्षीचा हा पुरस्कार नम्रता आहुजा यांना देण्यात आला हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे पुढची न्यूज आता आपण बघू ही न्यूज अरुणिमा सिन्हा यांच्याशी संबंधित आहे हे नाव तुम्ही आधी ऐकलं असणार आहे अरुणिमा सिन्हा यांच्याबद्दल मी तुम्हाला आधीसुद्धा माहिती दिलेली आहे की अरुणिमा सिन्हा हे आपल्या देशातल्या पहिल्या अशा महिला आहेत की ज्यांनी एका पायावरती एव्हरेज सर आहे त्यांना त्यांचा एक पाय एका ॲक्सिडेंटमध्ये किंवा एका दुर्घटनेमध्ये गमवावा लागला आता ती दुर्घटना तर नव्हतीच त्यांनी ट्रेनमधून त्यांना बाहेर फेकण्यात आलं होतं काही चोरांनी त्यांचं सामान चोरताना त्यांना चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकलं होतं आणि त्यामध्ये त्यांना एक पाय त्यांचा गमवावा लागला तर अशा या तीस वर्षाच्या अरुणिमा सिन्हा ज्यांना नुकताच केच्या एका युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट हा सन्मान मिळाला आहे एक्झाममध्ये आपल्याला यांच्यावरती एखादा क्वेश्चन येईल आणि एक्झाममध्ये जरी नाही आला तरी त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असावी खूप मोटिवेट करणारी अशी पर्सनॅलिटी ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असलीच पाहिजे अरुणिमा सिन्हा यांना सध्या वयाच्या तिसाव्या वर्षी युकेच्या युनायटेड किंगडमच्या युनिव्हर्सिटी ऑफ स्क्रॅचलाइट या युकेमधल्या ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी असलेल्या युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट हा सन्मान दिलाय ठीक आहे एक्झामसाठी खूप महत्त्वाचा असा क्वेश्चन आहे कारण अरुणिमा सिन्हा अरुणिमा सिन्हा या जगातल्या अशा पहिल्या महिला ठरल्या की ज्यांनी एका एक पायावरती एव्हरेस्ट सर केले ठीक आहे एक पाय त्यांना आता एक आर्टिफिशियल पाय त्यांना बसवलाय पण तरीसुद्धा जो नॅचरल आहे तो असा एकच पाय आणि त्या पायावरती त्यांनी एव्हरेज शिखर सर केले ठीक आहे त्याआधी आपल्या देशाच्या नॅशनल व्हॉलीबॉल टीममध्ये होत्या नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर होत्या त्या आणि त्या ॲक्सिडेंटनंतर त्यांना त्यांचा डावा पाय गमवावा लागला दोन हजार तेरामध्ये त्यांनी हा एव्हरेज शिखर सर केला आणि जगातल्या पहिल्या महिला ठरल्या की ज्यांनी एका पायावरती एव्हरेज शिखर सर केला ठीक आहे तर एक्झामसाठी खूप महत्वाचा असा क्वेश्चन याच्यातून बनू शकतो तर ही न्यूज ॲज इट इज लक्षात ठेवा पुढची न्यूज आता आपण बघू ही न्यूज रोहित शर्माशी संबंधित आहे रोहित शर्माने आत्तापर्यंत टी ट्वेंटी मॅचेसमध्ये चार शतक नोंदवले आणि असं करणारा तो जगातला एकमेव खेळाडू ठरला म्हणजे टी ट्वेंटी सामन्यांमध्ये आत्तापर्यंत तीनच शतक नोंदवण्यात आले होते पण आता चौथं शतक हे आपल्या रोहित शर्माने केलं म्हणजे त्याचंच हे चौथं शतक होतं तर अशी कामगिरी करणारा जगातला तो एकमेव खेळाडू ठरला ठीक आहे रोहित शर्मा हा सध्या टी ट्वेंटीमध्ये भारताकडून सर्वाधिक रन करणारा सुद्धा खेळाडू आहे तो फक्त मार्टिन गुप्तीन या न्यूझीलंडच्याच खेळाडूच्या पाठीमागे आहे म्हणजे मार्टिन गुप्तीन दोन हजार दोनशे एकाहत्तर रनासह पहिल्या क्रमांकावरती आहे तोच रोहित शर्मा हा दोन हजार दोनशे तीन रनासह दुसऱ्या क्रमांकावरती आहे याआधी विराट कोहली हा भारताकडून सर्वाधिक रन बनवणारा खेळाडू होता पण त्याला आता पाठीमागं सोडत रोहित शर्मा हा टी ट्वेंटीमध्ये फर्स्ट रँकवरती आला आहे ठीक आहे ही कामगिरी त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध केली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरती जे की लखनौ या ठिकाणी आहे आपण याबद्दल आधीच आपल्या न्यूजमध्ये सुद्धा बघितलं ठीक आहे पुढची न्यूज आता आपण बघू ही न्यूज एका पुरस्काराशी संबंधित आहे लंडन प्रेस फ्रीडम पुरस्कार दोन हजार अठरा साठीचा स्वाती चतुर्वेदी यांना देण्यात आला भारतीय जर्नलिस्ट आहेत त्या स्वाती चतुर्वेदी आणि यांना हा पुरस्कार लंडनमध्ये केमध्येच देण्यात आला हा पुरस्कार लंडन प्रेस फ्रीडम अवॉर्ड म्हणून ओळखला जातो हा पुरस्कार पत्रकार या क्षेत्रामध्ये किंवा पत्रकारिका या क्षेत्रामध्ये ज्यांनी असं निर्भय असं काम केलं तर अशा पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे पुढची न्यूज आता आपण बघू ही न्यूज अपॉइंटमेंटशी संबंधित आहे एकूण तीन व्यक्तींची नावं तुम्हाला आजच्या लेक्चरमधून लक्षात ठेवायची एक म्हणजे संजय कुमार वर्मा दुसऱ्या आहेत ते म्हणजे गडम धर्मेंद्र आणि तिसरे व्यक्ती ते म्हणजे अभय कुमार या तिन्ही व्यक्तींची अपॉइंटमेंट हे कुठल्या तरी दुसऱ्या देशावरती ॲम्बॅसेडर या पदावरती करण्यात आली भारताचे ते दुसऱ्या एका देशासाठी ॲम्बॅसेडर या पदावरती असतील जसं की संजय कुमार वर्मा हे भारताकडून जपान या देशासाठी नवीन ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले संजय कुमार वर्मा हे आधी आपल्या फॉरेन अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये ॲडिशनल सेक्रेटरी या पदावरती होते आणि आता त्यांना जपानच्या नवीन अम्बॅसेड या पदावरती नियुक्ती करण्यात आली जपान जपानची कॅपिटल ती म्हणजे टोकियो आणि जपानची जी करन्सी आहे ती म्हणजे जपनीज यन ठीक आहे पुढचे जे व्यक्ती ते म्हणजे गडम धर्मेंद्र यांचीसुद्धा अपॉइंटमेंट अँबॅसेड या पदावरतीच आहे भारताचे ते इराणसाठीचे नवीन अँबॅसेडर असतील ठीक आहे गडम धर्मेंद्र हे सुद्धा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये ॲडिशनल सेक्रेटरी या पदावरती होते आधी इराणसाठी भारताचे जे अँबॅसेडर होते ते म्हणजे सौरभ कुमार सौरभ कुमार हे नुकतेच म्यानमारसाठी अपॉइंट करण्यात आलेत म्यानमारसाठी ते नवीन अँबॅसेडर असतील आणि म्हणून इराणचे जे नवीन अँबॅसेडर ठरलेत ते म्हणजे गडम धर्मेंद्र ठीक आहे इराणचं जे ऑफिशियल नाव आहे ते म्हणजे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ज्याची कॅपिटल आहे तेहरान आणि ज्याची करन्सी आहे ती म्हणजे रियाल ठीक आहे आणि तिसरे जे व्यक्ती आहेत ते म्हणजे अभय कुमार अभय कुमार यांची अपॉइंटमेंट हे मादा गास्कर या देशासाठी भारताकडूनचे नवीन अम्बॅसेडर या पदावरती झाली ठीक आहे तर तिन्ही व्यक्ती व्यवस्थितपणे लक्षात ठेवा यावरती आपल्याला एखादा क्वेश्चन बनू शकतो पुढची न्यूज आता आपण एका महत्त्वाच्या दिवसाशी संबंधित बघूयात तिसरा आयुर्वेद दिवस नुकताच साजरा करण्यात आला पाच नोव्हेंबरला तो दिवस असतो पाच नोव्हेंबरला आपल्या मिनिस्ट्री ऑफ आयुषनी हा तिसऱ्यांदा सेलिब्रेट केला म्हणजे हा दोन हजार अठराचा जो दिवस होता हा तिसऱ्या वेळेस आपण आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करतो याआधी याची सुरुवात दोन हजार सोळामध्ये झाली दोन हजार सोळामध्ये फर्स्ट टाईम दोन हजार सतरामध्ये सेकंड टाईम आणि दोन हजार अठरामध्ये थर्ड टाईम हा दिवस आपण साजरा करतो ठीक आहे आयुर्वेद दिन याची जी थीम होती ती म्हणजे आयुर्वेद फॉर पब्लिक हेल्थ ही थीम लक्षात ठेवा थीमवरती आपल्याला डायरेक्टली एखादा क्वेश्चन येईल त्यावेळेस आपल्याला आरामात हा मार्क मिळून जाईल कारण आयुर्वेद फॉर पब्लिक हेल्थ ही थीम तुम्ही लक्षात ठेवली आहे ठीक आहे आपले जे आयुष मिनिस्ट्री आहे ना तर त्याचा एक इंडिपेंडंट चार्ज आहे त्याचे जे मिनिस्टर आहेत ते म्हणजे श्रीपाद यसो नाईक यांना या मिनिस्ट्रीचा इंडिपेंडंट चार्ज आहे तुम्हाला या लेक्चरमधून आणखीन एक माझा क्वेश्चन आहे तो म्हणजे आयुषचा लाँग फॉर्म काय ए वाय यू एस एच याचा एक लाँग फॉर्म आहे ए फॉर आयुर्वेदा आहेच वाय फॉर योगा आहे आता यू एस एच म्हणजे काय हे तुम्ही कमेंट करून कळवू शकता ठीक आहे पुढचा जो महत्वाचा दिवस हा सुद्धा पाच नोव्हेंबरच आहे पाच नोव्हेंबर हा दिवस वर्ल्ड सुनामी अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो युनायटेड नेशन्सने याची सुरुवात केली युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीनी ने पाच नोव्हेंबर हा दिवस दोन हजार पंधरापासून वर्ल्ड सुनामी डे म्हणून साजरा करायचा किंवा वर्ल्ड सुनामी अवेअरनेस डे म्हणून साजरा करायचा असं ठरवण्यात आलं आणि त्यावेळेसपासून हा चौथा वर्ल्ड सुनामी अवेअरनेस डे होता ठीक आहे आणि जो लास्ट महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे जो की सात नोव्हेंबरला असतो ठीक आहे हा राष्ट्रीय कॅन्सर अवेअरनेस डे आहे सात नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा एक्झाममध्ये आपल्याला यावरती एखादा क्वेश्चन येऊ हो शकतो ठीक आहे तर आजच्या लेक्चरमधून आपण खूप क्वालिटी अशी इन्फॉर्मेशन बघितलेली आहे आज आपण जवळपास सहा नोव्हेंबरपासून हो, ते अगदी दहा नोव्हेंबरपर्यंत ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या ज्यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात अशा आपण इन डिटेलमध्ये कव्हर केलेत एक्झाममध्ये तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे याचे आधीपासूनचे सगळे लेक्चर्स तुम्ही बघा याची एफसुद्धा तुम्ही विजन स्टडी डॉट वरतून डाउनलोड करू शकता डब्ल्यू 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 डॉट विजन स्टडी डॉट इन या आमच्या विजन स्टडी ई प्लॅटफॉर्मवरती जाऊन न्यूज सेक्शनमधून तुम्ही डी पीडीएफ डाउनलोड करू शकता ठीक आहे तर तुम्हाला जर काही शंका असेल जर तुमचे काही क्वेरीज असतील तुमच्याकडे काही इंटरेस्टिंग स्टोरीज असतील तर त्या तुम्ही आम्हाला विजन जीओ जॉब ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ऑफिशियल ईमेल आय डीवरती मेल करून कळवू शकता विजन स्टडीवरती जर तुम्हाला राज्यसेवा दोन हजार एकोणीससाठी ॲडमिशन करायचं असेल तर राज्यसेवा दोन हजार एकोणीसचे थर्ड बॅच तिथे अवेलेबल आहे ज्याचे ॲडमिशन्स पंधरा नोव्हेंबरला क्लोज होतील ठीक थी। आहे बाकी इतर बॅचेससुद्धा आहेत तुम्ही ज्या एक्झामसाठी प्रिपरेशन करता त्यानुसार तुम्ही तिथे एनरॉलमेंट करू शकता विजन स्टडीवरती आम्ही लवकरच कंबाईन बद्दल सुद्धा बॅच अनाऊन्स करू तर त्याची अनाउन्समेंटसुद्धा विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या प्लॅटफॉर्मवरून करण्यात येईल त्यानंतर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार त्याच्यामध्ये ॲडमिशन करू शकाल ठीक आहे तर आता आपण इथंच थांबू आजच्या लेक्चरमधून जे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले त्याच्या आन्सर्स नक्की कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आणि जाताना हा जो कोट आहे हा व्यवस्थितपणे वाचा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच इम्पॅक्ट पडेल असाच हा कोट आहे तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद